मुद्दाम हे इथे नमूद करू इच्छितो श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे घसरता घसरता स्वतःला सावरणं असा त्या शब्दाचा अर्थ श्रद्धा अंध असू शकत नाही श्रद्धा म्हणजे असा विश्वास की मी स्वतः घसरता घसरता स्वतःला सावरणार आहे आणि त्यासाठी सद्गुरू हवा त्या त्यामुळं त्यांनी जे म्हटलं आहे की पृथ्वीवर आपण आलो आहोत ते तेज ज्ञान मिळवण्यासाठी आणि एखाद्या घटनेच्या संदर्भात जो अहंकारयुक्त प्रतिसाद देण्याची उबळ आपल्याला येते त्यातलं वाक्य आहे तेव्हा आपण प्रतिसाद देणं टाळून गुरुवाज्ञेचं पालन करतो म्हणजे आपण जीवनाचं चांगलं अनुसरण करतो काही मंडळी भीतीपोटी कर्मकांड करतात मला हे वाक्य फार महत्त्वाचं वाटतं त्याचा फायदा त्यांना मिळत नसतो मृतजीवांसाठी प्रार्थना भावनापूर्वक केली जावी म्हणून कर्मकांडाची योजना कधी काळी केली गेली हे कर्मकांड निर्माण करण्याने विचारपूर्वक भावनेतून ती गोष्ट केली होती पण असं करण्याचं कारण नाही असं त्याने म्हटलेलं आहे त्याने किंवा एक वाक्य त्यातलं असं आहे स्वर्ग आणि नरक या गोष्टी मृत्यूनंतरच्या नाहीत मला हे फार महत्त्वाचं वाक्य वाटतं प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये स्वर्ग आणि नरक घेऊन जगत असतो हे जे आपले गुरु आपल्याला सांगतायत की सर्वांच्या अंतरयामी असणारं जे चैतन्य आहे त्याचाच पुनर्जन्म होऊ शकतो त्यामुळे भूत भूतपिशाच वगैरे काही नाही दहनानंतर शरीराचे घटक पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे वातावरणात विलीन होतात म्हणून आपण देह नंतर जाळून टाकतो हे अत्यंत वैज्ञानिक आहे हे फारसा आग्रह न ठेवता त्यांनी फार सुंदर रीतीने सांगितलं मला इथं गालिबची आठवण येते गालिबनी फार सुंदर रीतीने हे सांगितलं आहे की म्हणजे मालूम आहे जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने के लिए ख्याल अच्छा आहे <laughs> हे स्वर्ग नरक वगैरे सगळं मला ठाऊक आहे दिल को खुश रखने के लिए ख्याल अच्छा आहे हे सांगणारं हे पुस्तक आहे असं मी म्हणेन सूक्ष्म शरीर भूत बनवून परत येईल आणि त्रास देईल ही भीती चित्रपटातून येते असं एक वाक्य त्याच्यात आहे चित्रपटात हे दाखवतात ते खरं नसतं सर्वात मोठं भूतपिशाचं प्रत्येकाच्या मनात असतं आणि ते आपण स्वतः तोललं पाहिजे हा अनुवाद शंकर सारडांनी इतका सुंदर केलेला आहे की मुळामध्ये जर आपल्या गुरुजींनी मराठीत पुस्तक लिहिलं असतं तर असं लिहिलं असतं असं मी म्हणेन कारण मराठीमध्ये जी स्पष्टता आहे कमीत कमी शब्दामध्ये एखादी गोष्ट व्यक्त करण्याची ताकद आहे ती या अनुवादात आहे इथे आणखी एक वाक्य असं येतं लोक नरकाबद्दल नकारात्मक विचार करतात खरं म्हणजे नकारात्मक विचार म्हणजे नरकाबद्दलच विचार आहे नरक आणि नकार याच्यात तसा फरक नाही शब्दसुद्धा जवळचे आहेत पण शरीरातही नकारात्मक गोष्टी स्वीकारत जाणं हे नरकाकडे जाणं आहे आपण जर नकारात्मक विचार करायच्याऐवजी सकारात्मक विचार केला तर आपल्या हातून आपोआपच चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि मग स्वर्ग इथंच आहे हे समजतं नरक आपणच निर्माण करतो तसं आपण जिथे वावरतो तिथलं आपल्याला बरंचसं काही आवडत नाही आणि आपण त्यासंबंधी सतत उद्वेगानं बोलत असतो तुकाराम महाराजांनी जे म्हटलं आहे की वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हे संचित पूर्वीचं नाही हे या काळातलं आहे आपल्या जीवनातलं आहे त्यामुळे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मला असं वाटतं ब्लड प्रेशर संबंधी हा अभंग आहे अहो ब्लड प्रेशर आपला पणच वाढवत असतो आणि इतरांचाही वाढवत असतो वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तो रक्तप्रवाह वाटेल तसा वाहू देण्याचा आपल्याला अधिकार नाही तो आपण कळत नकळत लोकांवर संतापून किंवा कोणावर तरी काहीतरी प्रसंग आला की एकदम राग काढून व्यक्त करतो मित्रांनो पुष्कळ कर बोलता येईल इथे एक वाक्य आहे सूक्ष्म शरीरात विचार सूक्ष्म शरीर जे आहे ते फार विचार करत असतं आणि म्हणून नेहमी शुभ विचार करावा कारण नंतर सूक्ष्म शरीर राहतं स्थूल शरीर राहत नाही तेव्हा खूप सांगण्यासारखं आहे एक आणखी एक छान वाक्य द्या सूक्ष्म शरीराला दगड आणि छडी यांनी हानी पोहोचवता येत नाही शब्दांनी मात्र त्याचं नुकसान करता येतं म्हणून तुम्ही हॅपी थॉट्स म्हणता एक साधं वाक्य आहे पृथ्वीवर प्रेम करुणा सेवा धैर्य यांनी परिपूर्ण असे जे लोक असतात ते मृत्यूनंतर आपल्या मनाप्रमाणे शुद्धतेच्या उच्च अशा उपखंडात पोहोचतात कुठे जाता तुम्ही तुम्ही भूतपिशाच्च योनित जात नाही तुम्ही ज्या आनंदानं इथे जगलात त्या आनंदानं कुठेतरी पुन्हा जगत असतं आणि जर ते जगणं टाळायचं असेल तर परमात्मेशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप व्हावं लागतं तसं होण्यासाठी मिळालेलं जीवन मिळालेला देह हा सत्कारणी लावावा लागतो मरे एक त्याचा दुजा शोकव आहे अकस्मात तोही पुढे जात आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ हा आहे की आपण वाढदिवस वा साजरा करतो म्हणजे एक प्रकारे मृत्यूला सामोरे जात असतो तेव्हा जीवन कसं आनंदमय जगावं विज्ञानाचे लाभ घेऊन विज्ञानाच्या दृष्टीनं आपल्या जीवनाकडे आणि मृत्यूकडे पाहावं कारण आपण शेवटी लहरींमध्ये वायूमध्ये किंवा वातावरणामध्ये समरसून जाणार आहोत तेव्हा ते, ते समरसून जाण्यापूर्वी समरसून जगावं आणि असं जगावं की कीर्ती रूपे उरावं किंवा तीर्थरूपे उरावं हे कसं उरावं हे ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे मी अधिक बोलणार नाही कारण वेळ संपलेली आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण हे पुस्तक विकत घेऊन वाचणार आहे कारण वाचाल तर तुम्ही वाचाल नाहीतर तुम्ही आत्ताच असो <laughs> तुम्ही वाचाल आणि वाचाल अशी मला खात्री आहे धन्यवाद इस वीडियो को लाइक और शेयर जरूर करें साथ ही अपने अभिप्राय हमें कमेंट करके जरूर बताएं हमारे हैप्पी थॉट्स तेज ज्ञान और सर श्री तेज ज्ञान चैनल को आज ही सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स सबसे पहले पाने के लिए बेल आइकन को दबाएं धन्यवाद